उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिल्लीवारी होती आहे, मोठ्या घोषणेची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी आणि तरुणांना बेरोजगार भत्त्याबाबत मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते. केंद्राकडे शेतकरी कर्जमाफीसाठी अजित पवार मदत मागण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवार भेट घेणार आहेत. अजित पवारांच्या दिल्लीवारीकडे संपूर्ण राज्याचं अर्थातच लक्ष लागलेलं आहे. तर या दिल्लीवारीमधनं अजित पवार महाराष्ट्रासाठी कोणती घोषणा करू शकतात हे बघूयात. शेतकरी कर्जमाफी, तरुणांना बेरोजगार भत्ता, तरुणांना विद्यावेतन याबाबत काही घोषणा होते का हे बघावं लागेल. हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत ज्याविषयी कदाचित आज काही घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांची आजची ही दिल्लीवारी आणि या दिल्लीवारीच्या निमित्तानं अर्थातच चर्चा रंगलेल्या आहेत. दिल्लीमधनं होऊ शकणाऱ्या एखाद्या मोठ्या घोषणेच्या, ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल, तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचा मुद्दा असेल किंवा मग तरुणांना विद्यावेतन देण्याचा मुद्दा असेल, याबद्दलची काही घोषणा होते का, अजित पवार काही घोषणा करतात का हे पाहावं लागेल. आणि याचविषयी अधिक बोलण्यासाठी प्रतिनिधी शिवाजी काळे थेट दिल्लीतनं आपल्यासोबत आहेत. शिवाजी, अर्थातच अजित पवार यांचा हा दिल्ली दौरा महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेच्या अपेक्षा उंचावणार आहे. अजित पवार नेमकी कोणती घोषणा करणार, काय नेमक्या चर्चा आहेत दिल्लीमध्ये? राजधानी दिल्लीमध्ये अजित पवार हे सकाळी 7 वाजता दाखल झाल्याचं समजतंय. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर ते आता भाजपच्या एका बड्या नेत्यांच्या बैठकीत भेटीला आल्याचं समजतंय. सध्याची माहिती मिळते त्यानुसार ते कृष्ण मेनन मार्ग जो आहे त्या ठिकाणी अमित शहा यांचं घर आहे, या ठिकाणाहून ते गेल्याचं समजतंय. या ठिकाणी त्यांची भेट झाल्याचं देखील समजतंय, मात्र अद्यापपर्यंत अधिकृत सूत्रांनी या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाहीये. हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं घर आहे आणि त्यांच्या घरी त्यांनी भेट दिल्याची, त्यांची भेट घेतल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विदर्भामध्ये धानवाटप शेतकऱ्यांनी भाजप संदर्भात जी भूमिका घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये, किंवा महायुतीच्या संदर्भात असो किंवा उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आता जर आपण पाहिलं तर लोकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सध्या राज्य सरकारने लाडली बहीण योजना जरी आणली असली तरीही लोकांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांमध्ये एक मोठा राग जो आहे सरकारच्या प्रती आपल्याला पाहायला मिळतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाहीये. कांदा निर्यात बंदीचा प्रश्न अजून सॉल्व्ह झालेला नाहीये, त्यातच दूध दराचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची असून शेतकऱ्यांना काहीतरी मोठा दिलासा देण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ही भेट असल्याची समजते. कारण आगामी काळामध्ये काँग्रेस स्वतः त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्राच्या कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं, या अगोदर देखील पीएम किसान निधीची रक्कम जी आहे ती दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र लोकसभा निवडणुकीत याचा फायदा राज्य सरकारला, केंद्र सरकारचा होताना पाहायला मिळाला नाही. त्यामुळं आता शेतकऱ्यांची नाराजी आहे ती कशा पद्धतीने दूर करायची हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिली तरीही त्याचा फायदा होणार नाही, कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी ताबडतोब देणं गरजेचं आहे. कारण थकलेल्या थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मिळणं गरजेचं आहे. त्याचा लाभ जर त्याला झाला नाही तरी पूर्णपणे हे पीक खात्यातून जाईल, त्यामुळे या भीतीने त्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल तर आता देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या अगोदर देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची, त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची 2 दिवसापूर्वीच राजधानी दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती. त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यानिमित्तानं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा सगळा प्रश्न या निमित्ताने चर्चेत येत आहे. अर्थात त्यामुळे दिल्लीमधनं नेमकी काय बातमी आज अजित पवार देतात हे आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद शिवाजी या सगळ्या विश्लेषणासाठी.